इकडे खान्देशात आलं तर जळगावमध्ये सुद्धा उद्या मतदान होतं, यासाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर रावेरमधून 12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातल्या दोनही मतदारसंघात मिळून 34,31,485 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांवर अधिकाधिक सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न केले. मतदान केंद्रात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी आहे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिल्या. छत्तीस मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील असून जळगाव जिल्ह्यात 10 तर रावेरमध्ये 26 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहेत.